होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणण्याचं कारण महाराष्ट्रात होळीला घरोघरी पुरणाची पोळी बनवली जाते. हल्ली पुरणपोळ्यांचे विविध फ्लेवर मिळतात, पण याच पुरणपोळीचा फ्लेवर जर आईस्क्रीममध्ये मिळाला तर होय. दादरमधील अस्वाद या प्रसिद्ध हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी हे हटके डेझर्ट बनवले. होळीनिमित्तानं त्यांनी पुरणपोळी आईस्क्रीम ग्राहकांसाठी बनवली असून होळीपासून हॉटेलमध्ये ही उपलब्ध असणार आहे. या पुरणपोळी आईस्क्रीमची संकल्पना त्यांच्या डोक्यात नक्की कशी आली आणि याचबरोबर कोणती सेलिब्रिटी ही पुरणपोळी आईस्क्रीम फस्त करत आहे पाहूया. आपल्याकडे बहुतांश सणांमध्ये गरम पुरणपोळी, दूध आणि तूप असे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. दादर इथल्या आस्वाद या प्रसिद्ध हॉटेलचे मालक सूर्यकांत सरजोशी यांनी या पारंपरिक पदार्थांचा वापर आईस्क्रीममध्ये केलेला आहे. त्यांनी या वापर कसा केलेला आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आस्वाद हे अतिशय प्रसिद्ध असं तुमचं हॉटेल आहे मुंबईतलं, आणि पुरणपोळी हा आपला जो पारंपरिक पदार्थ आहे त्याची चव तुम्ही आईस्क्रीममध्ये, ही जी संकल्पना आहे आईस्क्रीम पुरणपोळी आईस्क्रीम, ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आहे? बेसिकली क्रीम असतं ते, दूध क्रीम, आणखीन पुरणपोळी, ॲक्च्युअल पुरणपोळी आहे त्याच्यामध्ये, पुरणपोळीचे पार्टिकल्स यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये. अच्छा, दूध आणि तुपाचाही त्यामध्ये आम्हाला असणार असतो, आणि त्याच्याबरोबर आपण हे पुरण पण देतो आहे सॉसच्या स्वरूपामध्ये, त्यामुळे ती एक टेस्ट एनहान्स होते त्याच्यामुळे. इथे सेलिब्रिटी सुकन्या कुलकर्णी ह्या आईस्क्रीमचा स्वाद घेते, आपण तिच्याशी बोलूया. कसं आहे आईस्क्रीम? मस्त आहे, बोलता येत नाही आता मला, कमी इतकं खाते आहे, पण खरंच खूप मस्त आहे. आणि पुरणपोळी खातोय असं वाटतं? नक्कीच वाटतं, नक्कीच वाटतं. आणि आईस्क्रीम खातो असंही वाटतं, म्हणजे पुरणाचा मारा फार नाही आहे, तर दोन्ही खातो असं वाटतं, आणि खूपच वेगळी टेस्ट आहे आणि खूप छान आहे. नक्कीच त्याच्यामुळे तूप पण आहे, पुरण पण आहे, व्यवस्थित सगळे स्वाद त्याच्यात येतात. तर ज्यांना पुरणपोळी आवडते आणि ज्यांना आईस्क्रीम आवडते त्याचा अनोखा असा एक पुरणपोळी आईस्क्रीम आहे, त्या आस्वादने बनवलेला आहे. आणि आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते बाजारपेठेमध्ये एस्टॅब्लिश करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर यंदाची होळी आहे ही पुरणपोळी आईस्क्रीमबरोबर तुम्हीही सेलिब्रेट करा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मेघाकुश, एक्झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.